धनंजय मुंडे यांच्या विरोधात तक्रार दाखल करणाऱ्या रेणू शर्मा आणि वकिलांवर दबाव आणल्यामुळेच तक्रार मागे घेण्यात आल्याचा आरोप तृप्ती देसाई यांनी केलाय. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात मोठ्या हिमतीने रेणू शर्मा यांनी अत्याचाराची तक्रार दाखल केली होती, परंतु पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. नंतर या प्रकरणाचं राजकारण करण्यात आलं. रेणू शर्मा नावाची महिला कशा पद्धतीनं चुकीची आहे, चारित्र्यहीन आहे असा संदेश देण्यास सुरुवात केली आणि रेणू शर्मा यांचे वकील आणि रेणू शर्मांना सपोर्ट करणाऱ्यांवर दबाव येत गेला. त्यामुळं रेणू शर्मा यांनी सदरील तक्रार मागं घेतली अशी प्रतिक्रिया तृप्ती देसाई यांनी दिली आहे. वारंवार दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला, त्यांना जीवे मारण्याचा धमक्या दिल्या गेल्या, त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सुद्धा धमक्या आणि त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला गेला. आणि म्हणूनच आज रेणू शर्मा यांना शेवटी त्यांची तक्रार जी आहे ती धनंजय मुंडेंच्या विरोधात या दबावाखाली मागे घ्यावी लागली. खऱ्या अर्थानं आज राज्यामध्ये हाच संदेश जातोय की जेव्हा सरकारमध्ये असलेले मंत्री आणि सरकारमध्ये असलेल्या पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्याच्या विरोधात जर तुम्ही आवाज उठवला, तुम्ही जर हिमतीने पोलीस स्टेशनला गेलात तर तुम्हाला न्याय मिळणार नाही. तिथे दबाव आणून आमचा सत्तेचा मास दाखवून आम्ही तो प्रयत्न हाणून पाडू अशा पद्धतीचा संदेश गेला. आणि धनंजय मुंडे यांच्या विवाहबाह्य संबंध आणि त्यांच्यावर हा जो काही जबरदस्तीचा झालेला आरोप होता त्याला देणारे समर्थक होते. म्हणजे नेमकी मानसिकता आपल्या राज्यामध्ये काय आहे हे यावरून लक्षात येतं. आणि म्हणूनच विवाहबाह्य संबंधाला पाठिंबा देणाऱ्या समर्थकांचा आणि हे प्रकरण सत्तेचा माज दाखवून दाबणाऱ्या मंत्र्याचा आज हा विजय झाला. परंतु जरी हा त्यांना वाटत असेल की त्यांचा विजय आहे, रेणू शर्माने माघार घेतली आणि आपण खूप त्यातून दिलासा मिळाला किंवा आम्ही जिंकलो असं जर वाटत असेल तर धनंजय मुंडेजी तुम्ही नक्कीच आमच्या सगळ्यांच्या मनातून कायमचे उतरलात. हा सत्तेचा माज, हा जो काही दबाव आणला गेला आणि ज्या पद्धतीनं या केसमध्ये माघार घ्यायला लावली ही अत्यंत निंदनीय बाब आहे.